धनगर आरक्षणाच्या नावाखाली मूळ मेंढपाळ वर्गाच्या मूलभूत मागण्यांकडे सरकारने आणि धनगर समाजातील नेत्यांनी दुर्लक्ष केले आहे असा आरोप मेंढपाळ समूहाने पत्रकार परिषदेत केलाय. मेंढपाळांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या निवडणुकांवर मेंढपाळ समाज बहिष्कार टाकेल असा इशारा मेंढपाळ समूहाकडनं देण्यात आलाय. मेंढपाळावर होणारे वाढते हल्ले आणि चराई उपकरणांचे प्रश्न तसेच आरोग्याचे प्रश्न याच्याकडे प्रस्थापित राज्यव्यवस्थेचं कुठलंही कुणाचंही लक्ष न झाल्यामुळे मेंढपाळांच्या पोरांनी स्वतः पुढे येऊन मेंढपाळांवर होणाऱ्या अत्याचाराला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मेंढपाळ पुत्र आंदोलन उभं केलेलं आहे. आणि आमच्या काही मागण्या आहेत, जसं की भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र स्वायत्त कमिशन असावं, मेंढपाळांच्या सर्वांगीण विकासासाठी बार्टीच्या धर्तीवर स्वतंत्र संस्था निर्माण करावी, अशा एकंदरीत 10 मागण्या आहेत आमच्या, 11 मागण्या आहेत. आणि ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करतो आहे. आणि ह्याच्यातल्या काही जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही जिल्हा अधिकाऱ्या कार्यालयावर आमच्या मेंढरांसकट बायका पोरांसकट आम्ही तिथं मुक्काम ठोकू, म्हणजे जेणेकरून मेंढराचा चरायचाही प्रश्न मिटल, तिथलं हिरवळ झाडंझुडपं खातील आणि आम्ही तिथं राहू, म्हणजे आम्हाला संरक्षण, पोलीस संरक्षण बी मिळेल, हल्लेही होणार नाहीत.